हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या कोरोनावरील शोध निबंधाची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली. इटलीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये व्हाईट पोस्टर प्रेझेंटेशनद्वारे शुक्रवारी सायंकाळी 6:30 याचं सादरीकरण होणार असल्याची माहिती हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विवेक रेडकर यांनी दिली. उद्या इटलीमध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल चेस कॉन्फरन्समध्ये आमच्या रेडक्रॉस फील्ड रिसर्चतर्फे एक रिसर्च पेपर प्रदर्शित होतो आहे. तर हा पेपर करण्यामागचा उद्देश असा की ज्यावेळी रेडी बंदरामध्ये चीनमधनं येणारे एक जहाज आलं तर ह्या जहाजातून बरेच चीनचे खलाशी रेडीमध्ये आले आणि हे चीनचे खलाशींना नक्की कोरोना आहे की नाही हे बघण्यासाठी आमच्या मेडिकल ऑफिसरनी त्यांना तपासलं. त्यावेळी पीपीई किट वगैरे सुविधा उपलब्ध नव्हत्या, पण सुदैवाने हे सगळे निगेटिव्ह असल्यामुळे येणारं पुढचं संकट टळलं. त्याचवेळी आमच्या असं लक्षात आलं की हे संकट खरोखरच जर आपल्या जिल्ह्यात आलं तर ह्यांना ह्यांच्यावर मात कशी करावी, आणि त्यावेळी तर फक्त चीनमध्येच ह्या कोरोना व्हायरसवरचं संशोधन सुरू होतं. आता कोरोनाबद्दल जवळजवळ सगळी माहिती तुम्हाला व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामधून माहीत झाली आहे, आणि मला वाटतं की ती शास्त्रीय माहिती न सांगता मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की चीननी जे परफेक्ट क्वारंटाईन जेवढं केलं तेवढं भारत देशांनी सुद्धा आता केलं पाहिजे. आणि भारत देशांनी केलेलं क्वारंटाईन हे इन टाईम होतं, आणि ह्या क्वारंटाईनमध्ये आपल्याला 1-4 महिने वेळ मिळाला की ज्याच्यामुळे जे संशोधन ह्या कोरोनावर केलं गेलं आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त पेशंट आता ह्यापुढे आपल्याला वाचवता येतील. त्यामुळे हा कोरोनाची काळजी घ्या, पण काळजी करू नका. हा आधी सर्वप्रथम ह्या रिसर्चमधनं मला संदेश, रिसर्चच्या आधी मला संदेश द्यायचा आहे. हा संदेश देताना मला असं आढळलं की जवळजवळ हा 3 प्रकारात आजार मोडतो. एक माइल्ड सिम्टम असलेले पेशंट 80% असतात, ह्यांना नकळतच हा आजार बरा होतो, ह्यांना कळत पण नाही की आपल्याला कोरोना झाला. 15% पेशंटना माइल्ड सिम्टम येतात, खोकला येतो, दम लागतो, चव जाते आणि ताप येतो. आणि हे येणारे सिम्टम असणारे पेशंटसुद्धा जे 15% उरलेले आहेत हे बरे होतात. नाही तर उरले पेशंट फक्त 5%, आणि हे 5%च पेशंट सिरियस होतात. मग हे 5% पेशंट जे सिरियस होतात त्यांना काय ट्रीटमेंट द्यायची, तर त्याचा उपाभव ह्या रिसर्च पेपरमध्ये केला आहे. आणि हे करताना करोना हा 70-रंगी आहे, 7 प्रकारे तो पेशंटचा प्राण घेऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो कधीकधी बॅक्टेरियासारखं वागतो, सेकंडरी इन्फेक्शन करतो, आणि हे सेकंडरी इन्फेक्शन हा हायपॉक्सिया किंवा ARDSमुळे आणखी वाढतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कधीकधी हा कोरोना व्हायरस HIV सारखा वागतो. HIV च्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये 2004 साली मी जो संशोधन प्रबंध जागतिक आरोग्य संघटनेत केला होता त्याचा मला खूप फायदा झाला, कारण हा जो HIV सारखा वागतो त्याच्यामुळे ह्याला anti-HIV औषधं द्यायला लागतात. म्हणजे ही anti-HIV औषधं आणि त्यांचे डिटेल्स मी आता सांगत नाही, पण ही anti-HIV औषधं दिली तरीसुद्धा हृदयावर परिणाम होऊन सुद्धा किंवा कार्डायटिस होऊन सुद्धा हा पेशंट डगावू शकतो असं चिनी शास्त्रज्ञांनी त्यावेळी शोधून काढलं होतं. तर ह्या तिसऱ्या गोष्टीला, तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे त्याला म्हणतात की इम्युनो इन्फ्लेमेटरी आणि थ्रॉम्बो इन्फ्लेमेटरी. म्हणजे हृदयविकारासारखं हृदयावर अटॅक करून सुद्धा हा पेशंट वागतो आणि व्हायरस वागतो. हा व्हायरस एक थ्रॉम्बोसिस म्हणजे रक्ताच्या गुठळ्या हृदयात करतो, आणि हृदयात रक्ताच्या गुठळ्या केल्यामुळे हृदयविकारासारखा पेशंटला अटॅक येतो, आणि ह्याच्यासाठी हिपॅरिन म्हणजे रक्तवाहिन्यातील रक्त गोठण्याचं प्रमाण कमी करणारी इंजेक्शन आणि औषधं देऊन दिली नाहीत तर अशा पेशंटचा मृत्यू होऊ शकतो. त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्यामुळे एक प्रोटोकॉल तयार केला गेला आहे. हा जसा थ्रॉम्बो इन्फ्लेमेटरी वागतो तसा हा करोना दुसऱ्या प्रकारे म्हणजे इम्युनो इन्फ्लेमेटरीसुद्धा वागतो. इम्युनो इन्फ्लेमेटरी म्हणजे काय, की आपली आपले शरीर एवढा जोरात प्रतिसाद देते इम्युनिटीचा की एक सायटोकिनिन स्टॉर्म म्हणजे वादळ तयार होतं, आणि ह्याच्यात पेशंटला श्वास घेता येत नाही, त्याचा ऑक्सिजन कमी होतो. आणि अशा पेशंटला जर IV डेक्झामेथा देऊन किंवा स्टेरॉइड दिलं, जे जनरल प्रॅक्टिशनर रुटीनली आपले इंजेक्शन्स बऱ्याच आजारात देतात, ह्या इंजेक्शननी हा बरा होतो. आता हे संशोधन जवळजवळ ज्यावेळी चायनाने केलं त्यावेळी हे संशोधनाच्या कुठल्या स्टेपमध्ये पेशंटना ट्रीटमेंट द्यावी ह्याच्याबद्दल ह्या रिसर्च पेपरमध्ये आम्ही त्याचा उपभाव केला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पेशंट ज्यावेळी ARDS सारखा दुर्गम आजार करतो त्यावेळी व्हेंटिलेटरवर न ठेवता जर हाय फ्लो ऑक्सिजन दिला, हाय फ्लो नेझल ऑक्सिजन दिला, तर
हे पेशंट्स बरे होऊ शकतात. आता जास्तीत जास्त पेशंट चीनमध्ये का दगावले, कारण त्यांना हॅपी हायपॉक्सिया होता, म्हणजे त्यांचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन शरीरातलं 92% कमी व्हायचं आणि पेशंट दगावायचे, पण त्यांना काही सिमटम नसायचे. अचानक ते कॉन्सन्ट्रेशन 50% व्हायचं, ताप जायचा, हॅपी हायपॉक्सिया यायचं आणि पेशंट जवळजवळशी रस्त्यावर पेताचे खच पडलेले तुम्ही बघितलेत. पण आणि त्याच्यामुळे भारतीय जनता घाबरून गेली किंवा जगातली सगळीच जनता घाबरली. पण एका साध्या यंत्राने, म्हणजे पल्स ऑक्सिमीटर सारख्या साध्या यंत्राने आता आपण हा हॅपी हायपॉक्सिया टाळू शकतो आणि पेशंटला वाचू शकतो. अर्थात ह्यापैकी पहिले 3 जे पॉईंट्स होते की ह्याला अँटी एच आय व्ही औषधं वापरावी, अँटी व्हायरल औषधं वापरावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पेशंट अगोदर डायग्नोस करावे की हायपॉक्सिया होण्यापूर्वी की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन कमी होण्यापूर्वी डायग्नोस करावे. अशा पद्धतीचा हा रिसर्च पेपर इटलीला आम्ही फेब्रुवारी महिन्यात दिला आणि आम्ही दिलेले हे सगळे ठोकताळे, सायंटिफिक ठोकताळे बरोबर आल्यामुळे इटलीनी इटलीच्या कॉन्फरन्समध्ये हा पेपर पब्लिश उद्या होतो आहे. मी हा कॉन्फरन्समध्ये काय पेपर पब्लिश होतो हे सायंटिफिक गोष्टी हे हा उद्याच आपण माझ्या वेबसाईटवर बघाव्यात अशी आपल्याला नम्र विनंती आहे. आपला मी वेळ घेत नाही, पण मी जाता जाता एकच गोष्ट सांगू शकतो की सरकारने हे जे क्वारंटाईन केलेलं आहे, हे क्वारंटाईनमुळे आपण आपला डेथ रेट बराच कमी आला आहे. म्हणजे साधारण 100 पेशंटपैकी फक्त 2 लोक ह्याच्यापुढे दगावू शकतात आणि ह्या स्टेरॉईडच्या शोधामुळे, की जो ऑलरेडी शोध लागलेलाच होता, ह्या स्टेरॉईडच्या शोधामुळे हे डेथ रेट 1% येईल. आणि 1% आल्यावर जर तुम्ही खरोखरच क्वारंटाईन पाळलं, वारंवार हात धुतले, मास्क घातले आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलं तर हा आजार आपण ह्या आजारावर नक्की फाईट देऊ. आणि आता आपल्याला कोरोनाबरोबर पुढचं 1 वर्ष जगायचं आहे. कोरोनाची लस यायला भरपूर वेळ आहे, 1 वर्ष जाईल असं मला वाटतं. तरी आपण स्वतः काळजी घ्या, पण काळजी करू नका,